औरंगाबादची बातमी आहे. महापालिकेत शिवसेना भाजप विरुद्ध MIM असा सामना रंगलाय. हे प्रकरण नेमकं काय आहे एक नजर टाकूया. हम महापौर के खिलाफ कार्रवाई चाहते हैं और उन्होंने जो इस इलीगल अतिक्रमण के सपोर्ट के अंदर ये जनरल बॉडी मीटिंग ली है उसके लिए हम हमारे पूरे कॉर्पोरेटर्स डिविजनल कमिश्नर के पास एक मेमोरेंडम देंगे और सस्पेंशन अगर होना तो हमारे कॉर्पोरेटर्स का नहीं उस महापौर का होना चाहिए ये मांग करेंगे. MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी आता थेट महापौरांवर कारवाईची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांसोबत दादागिरीची भाषा करणाऱ्या MIMच्या 5 नगरसेवकांचं पद रद्द करावं अशी मागणी शनिवारी औरंगाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. अतिक्रमण काढण्यावेळी या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी एकमुखाने सभागृहात निषेधाचा ठराव मांडत ही मागणी केल्यानं महापौरांनी हे आदेश दिलेत. मात्र यामुळे MIMमध्ये संतापाचं वातावरण आहे. दो कॉर्पोरेटर्स ऐसे हैं जिनकी पत्नियां कॉर्पोरेटर्स हैं लेकिन शौहर वहां पर मौजूद थे तो उन्होंने कहा कि नहीं वो पत्नियों को भी सस्पेंड कर दिया जाए उनका भी कॉर्पोरेटरशिप रद्द कर दिया जाए. तो हम यही कहना चाह रहे हैं सत्ता इनकी है भाजप की सेना की इन्होंने अपनी मर्जी में जो आया है वो कर दिया है लेकिन थोड़ा बहुत कायदा कानून हम भी जानते हैं अब आगे की लड़ाई जो है वो कायदे कानून के तहत हम लड़ेंगे. दूसरीकडे कुठल्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही अशी भूमिका शिवसेना भाजपची आहे. देशापोटी जर एखादी कारवाई करण्याकरता महानगरपालिकेचे नगरसेवक त्यास भाग पाडत असतील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणी हस्तक्षेप करत असेल तर तसं महानगरपालिका अधिनियम 10(ड)मध्ये तशा प्रकारची या ठिकाणी तरतूद आहे. एखाद्याचं जर असा हस्तक्षेप असेल तर त्याचं सदस्यत्व शिफारस करण्याकरता सभागृह प्रशासनाला आदेश देऊ शकतं. अतिक्रमण काढावं अशी ही सगळ्यांची प्रामुख्याने सर्वपक्षीय भूमिका त्या ठिकाणी होती. मात्र असं असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती दादागिरी करणं आणि असं दाखवणं की आम्ही हे अतिक्रमण काढायला लावतोय आणि आमच्यामुळे हे अतिक्रमण निघतंय आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं फटाके उडवणं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आणि अतिशय वाईट कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे औरंगाबाद महापालिकेचं वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच MIM विरुद्ध सेना भाजप असा नवा संघर्ष सुद्धा पेटू लागलाय. मात्र या भांडणात विकासाला खीळ बसू नये अशी अपेक्षा व्यक्त होते. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.